राज्यामध्ये परत भाजपची सत्ता येणार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असणार असे भाकीत राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं. ते कराड येथे आयोजित कार्यक्रमामध्ये बोलत होते. राज्यामध्ये परत भाजपची सत्ता येणार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार असे भाकीत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कराड येथे केले असून विरोधी पक्षांनी कितीही म्हटलं तरी राज्यामध्ये भाजपची सत्ता येईल. राज्यभरातील सर्व निवडणुका भाजपने जिंकल्या असून आणखीन काय टेस्ट बाकी राहिले आहेत असा विरोधी पक्षाला सवाल करत परत राज्यामध्ये भाजपची सत्ता येणार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. ते कराड तालुक्यातील उंब्रज येथे ग्लोबल नॉईस एक्सपो याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. आणि पुढच्या वर्षी याच्या 10 पट मोठं एक्झिबिशन तुम्ही करा. त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या कार्यक्रमाला येतील, ते भाजपचे असतील. ते किती जरी विरोधी पक्षांनी असं म्हटलं की आता इथं सरकार येणार नाही वगैरे, तरी सुद्धा होणारी प्रत्येक निवडणूक, परत धुळे झाली जिंकली, नगर झाली जिंकली, जळगाव झाले जिंकली, सांगली झाले जिंकली, आता काय टेस्ट व्हायचे राहिले माहित नाही. त्यामुळे काही काळजी करू नका की भारतीय जनता पार्टीचे सरकार येईल आणि मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीसच असतील, त्यांना ह्या कार्यक्रमाला मी घेऊन येईन. यावेळी FRP बाबत सरकार हस्तक्षेप करणार का या प्रश्नावरती बोलताना साखर कारखान्याने संपूर्ण FRP शेतकऱ्यांना दिली पाहिजे तसा कायदा आहे, फौजदारी जप्त कारवाई टाळण्यासाठी कारखान्याने FRP द्यावी अशी विनंतीही कारखानदारांना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली असल्याचं म्हटलंय. गेल्या 4 वर्षांमध्ये महाराष्ट्र शासनाने सातत्याने हा प्रयत्न केला की शेतकऱ्यांना FRP पूर्ण मिळाली पाहिजे आणि त्या त्या वेळेला कारखान्याची अडचण असेल तर सरकारने कारखान्यांना मदत केली. उदाहरणार्थ मी सहकार मंत्री होतो 14, 15, 15, 16 साखरेचे भाव 1900 रुपयेपर्यंत खाली आले. FRP 3200, 3400 असे होते. 2400 कोटी रुपयाचं कर्ज आपण कारखानदारांना विदाऊट इंटरेस्ट दिलं, त्याचं व्याज आपल्याला 5 वर्षामध्ये 1100 कोटी पडलं, पण आपण त्यांना FRP द्यायला लावले. गेल्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये 11000 कोटी रुपयाची FRP द्यायची राहिली, आपल्या राज्यामध्ये फक्त 97 कोटी द्यायची राहिली आणि ती आता या आठवड्यात कमी झाली असेल. आणि त्यामुळे FRP शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, पूर्ण मिळाली पाहिजे, ह्याचा सातत्याने सरकारने प्रयत्न केलेला आहे. FRP दिली पाहिजे हा कायदा आहे. ती न देणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होते, ती न देणाऱ्यांच्या साखरेची आणि प्रॉपर्टीची जप्ती होते. आणि त्यामुळे कारखानदारांना माझी विनंती अशी आहे की त्यांनी सगळ्या बाजूने प्रयत्न करून FRP शेतकऱ्यांना